अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर वरखेड दिगड परिसरातील तब्बल 1500 एकरवरील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तोंडापूर येथील कृषी केंद्र चालकाच्या दुकानावर धाव घेत तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत अर्धनग्न होऊन आंदोलन केले। यावेळी गावात तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील उपस्थित होते। काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन थांबवण्यात आले। त्याचबरोबर विक्रेत्याने शेतकऱ्यांकडून 5 दिवसांची मुदत मागून घेतली आहे। या प्रसंगी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त देखील बजावला। आमच्या शेतीची नुकसान झालेली आहे। हे दानेदार आणि पपुटा हे टाकल्यापासून शेतकऱ्यांचे पूर्ण पीक खराब झालेले आहे। आणि हे राजू सेठ कोटेजा यांच्याकडून खत घेतलेलं आहे। हे सांगे की आमच्या भरोशावर तुम्ही खत टाका। हे सुपर फॉस्फेट आणि सरदारजीचे दानेदार चांगलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे। आम्ही कोणाला फसवत नाही, फसवलं गेलं आम्हाला शेतकऱ्यांना पुरते पूर्ण। आम्हाला राजू यडणं नागडे गेलाय त्यांच्या दुकानापुढे आणि त्यांनी नाही आम्हाला भरपाई दिली। शेतकऱ्यांनी जेवढे शेतकरी खत गेले त्यांच्याकडे ते आताच्या आता पेट्रोल घेऊन आत्महत्या करणार आहे। काल तोंडापूर खेडा शिवारातले लोक काल आमच्या ऑफिसला आलेले होते, त्यानंतर ही गोष्ट लक्षात आलेली आहे। अशा या सरदार कंपनीच्या खतामुळे जो काही हा पिकांवर जो प्रादुर्भाव झालेला आहे किंवा जे नुकसान याचं मध्ये झालेलं आहे, त्या मिनिटापासून सर्व आम्ही यंत्रणा त्याच्यामध्ये ॲक्टिवेट केली। जवळपास आता माझ्यासह तालुका कृषी अधिकारी असतील, उपविभागीय कृषी अधिकारी असतील, त्यानंतर आपला पोलीस विभाग असेल, आम्ही सर्वजण सकाळी 9 वाजल्यापासून याच्यामध्ये फील्डवर आहोत। फील्डवर आपण जवळपास मोईखेड्या गावामध्येही असे जिथं प्रादुर्भाव झालेला आहे त्या सर्व फील्ड आपण पाहिल्या। सकाळी आम्ही 9:30 वाजता संबंधित तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, आपल्या या जामनेर तालुक्यामधले साधारण 13 गावांमध्ये आपल्याला हा प्रकार दिसून आलेला आहे। तर त्या अनुषंगाने आपण या 13 गावांमध्ये हे जे नुकसानीचं जे रिपोर्टिंग आहे, आता शासनाकडून तुमचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये मदतीचा, तर हा जो मदतीचा मुद्दा आहे याच्यासाठी एक डाटा आपल्याला तालुका स्तरावरचा ज्या ज्या गावांमध्ये हे नुकसान झालेलं आहे त्याचा कंपाईल करून वरती आपल्याला पाठवायचा आहे। आम्हाला शासन त्यांनीही काही इथं माल स्वतःहून त्यांनी काही तयार केलेलं नाही। मग त्याला माणूस म्हणजे साडेतीनशेने दिला, दुकानवाले जे आहेत ना त्यांच्या संदर्भात तुमच्या ज्याही काही तक्रार आहे त्या तक्रारीची आम्ही नोंद घेतलेली आहे। या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित आहे, ते नियमाप्रमाणे या दुकानदारांवर कारवाई करतील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।